नवागडी नवा राज्य एकवीस ऑक्टोबर मध्ये आनंदीला काय रमाचा आवाज जात नाही रमा घाबरते म्हणते मी काय आता फ्रेममध्येच राहणार की काय सुलक्षणा आणि वर्षा बेडरूम मध्ये काहीतरी शोधत असतात त्यांना मंगळसूत्र सापडतं वर्ष म्हणते अग आनंदीचं मंगळसूत्र सुलक्षणा बघते आणि म्हणते आता काय आनंदी घालणार नाही ना ग आरशा समोर जाते आणि म्हणते ह्या मंगळसूत्राची ह्या मंगळसूत्राची वर्षामध्ये हा हा गळ्यात घालायला लागते म्हणते मी चेन बनवावी गळ्यात घालते म्हणते म्हणजे अशी तिने गळ्यात घातलं की रमा लगेच आळस देत तिच्या पाठीमागे उभा असते सुलक्षणा गळ्यातलं बघण्यासाठी बघते तेव्हा रमाचं मोठं तोंड तिला दिसतं आणि दोघी पण एकमेकांना घाबरतात आणि सुलक्षणाचे डोळे मोठे होतात आणि ती करते ई ई आ आतापर्यंत रमाच्या समोर आनंदी असते ती गरीब शांत आणि स्वज्ज्वळ असल्यामुळे सगळं सहन करते पण आता मात्र सुलक्षणा आणि रमा दोघी फटकळ असतात आणि आता तर काय रमा सुलक्षणामुळेच बाहेर आलेली असते आणि आता पक्त ती फक्त सुलक्षणाला दिसणार आणि तिच्याशीच बोलणार तर तुम्हाला काय वाटतं आता कोण कौन कुणाची हौस करेल आणि सुलक्षणा रमाला पळून लावेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद